चला ऐशियाक आपण या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी आणि मॅच लगेच स्टार्ट करा. 3 षटकांचा सामना आहे, फिल्डिंग लगेच लावून घ्या. सामन्यावरचा पुरस्कार जर गेला तो इश्तियाकला. अप्रतिम बॅटिंग केली, मॅच विनिंग परफॉर्मन्स बघायला मिळाला इश्तियाकच्या बॅटमधून आणि 53 धावसंख्येचं लक्ष अत्यंत लिहिलं या पार केलं 4 षटकांच्या सामन्यामध्ये. वेळाभावी हा सामना आपण 3 षटकांचा खेळत आहोत, पण लक्षात ठेवा उद्याच्या दिवसामध्ये जे सिंधुदुर्ग मर्यादित जे संघ आहेत, असोसिएशनचे जे संघ आहेत, त्यांच्यासाठी सूचना आहे की एक्झॅक्टली 8 वाजता चेंडू पडेल याची मात्र नोंद घ्या. सरपंचांनी ग्राउंडचा ताबा घ्या, सामना आपण सुरू करतोय. चला दोन्ही अंपायर्स रेडी आहेत, राकेश शहा आणि त्याचबरोबर बाळा माने. 32 धावांची अप्रतिम खेळी आपल्याला बघायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये. 3 षटकांचा सामना आहे, 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. अजय पाटील यांचं आगमन झाले. अजय गुड इव्हनिंग. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचत आहेत, कूच करत आहेत ते रोहित बालेवाड आणि प्रितेश जोशी. उद्या त्या दिवसामध्ये पहिला सामना जो तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये लक्षात ठेवा वेळ 8 ची आहे. सारंग स्पोर्ट्स विरुद्ध 78 फायटर पहिला सामना असणार आहे बरोबर 8 वाजता. बघा तुम्हाला जो आम्ही लॉट्स पाठवले त्याच्यामध्ये सुद्धा टाइम जो मेन्शन केला 8 वाजता, म्हणजे 8 वाजता बॉल पडेल. तुम्हाला 7:45 रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही संघांनी, सारंग स्पोर्ट्स आणि 78 फायटर. एक्झॅक्टली 8 वाजता मॅचेस सुरू होतील, त्यामुळे 7:45 आपण रिपोर्ट करा. सामना लगेच ग्राउंडच्या आतमध्ये सुरू करा, याच्यानंतर अजून एक सेमीफायनल बाकी आहे. आपण पाहत आहोत सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व तिसरं, पहिला दिवस आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत पोहोचले. याच्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे सेमीफायनलची, क्वार्टर फायनल मॅच सुरू आहे ग्राउंडवर, त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. मराठा वॉरियर्स कांजूर विरुद्ध आपण बघतोय संघ, म्हणजेच आरसीसी राजा डोंबिवली. स्ट्राईक एंडला प्रितेश जोशी, नौशाद एंडला रोहित भालेराव. सामना 3 षटकांचा, 1 षटक पॉवर प्ले. बोली मार्कवर सुमित आवटे पावर प्लेचं पहिलं षटक. चला प्रेक्षकांना विनंती, जर प्लीज जरा ग्राउंडच्या बाहेर जा जेणेकरून आम्ही सामना लगेच सुरू करू. आणि षटक क्रमांक पहिलं सुमित आवटे घेऊन आलाय पावर प्लेच. 5:38 पहिला चेंडू वेगवान अप्रतिम वेग, कॉट बिहाइंड साठी हलकस अपील सुद्धा केलं गोलंदाज सुमितने, पण पंचांकडे निश्चितपणे दाद मागितली नाही. सेलिब्रेशन तो करत होता पण चेंडू आणि बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, डॉट बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू अनिकेत सावंतच्या. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू सुमितचा समोर एक्झिक्यूट केलाय, चेतोषक दूरवर एक टप्पा घेऊन त्याच्या समोरून चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. फुलटॉस आहे आणि फटका बनवला, इम्प्रोवाइज केला आणि एक्झिक्यूट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, उत्तुंग षटकार. पवन पाटील यांचं आगमन झालं. पवन आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये पवन पाटील यांचं, सुस्वागतम. आणि जबरदस्त एक्झिक्युशन आपण बघत आहोत फलंदाज प्रितेश जोशीच्या बॅटमधून, एक्सलेंट बॅटिंग. ए
इनसाइड आउट घ्यायचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यांना काढायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली त्याचं बघा जजमेंट काय, कॅच बघा, अप्रतिम झेल, दोघांमध्ये निश्चित थोडीशी टक्कर तर झाली, थोडीशी दुखापत झाली असेल विशाल होता त्या ठिकाणी, पण काय झेल आहे, काय कॅच फिनिश केलाय फलंदाज बाद. फटका खेळायचा होता, लिडिंग एज घेतली आणि ज्याप्रमाणे बघितलं की विशाल कनोजिया ज्याप्रमाणे झेल घेण्यासाठी सरसावला होता असं वाटलं की त्याच्यापासून हा झेल दूर राहील की काय, पूर्णपणे खाली तो मैदानावरती आपण बघितलं तर चेंडू भरती फिरत होता, पण ग्राउंडवर सुद्धा आपण बघितलं विशाल कनोजिया सुद्धा भवऱ्यासारखा फिरत होता, पण कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता आपण जी बघितली त्याची अप्रतिम होती आणि अप्रतिम झेल फिनिश सुद्धा केला म्हणजेच विशाल कनोजियाने. फलंदाजीला पोहोचलाय फलंदाज अमित पाटील. मागच्या सामन्यात थोडा वेळ का होईना पण ग्राउंड रोलला चांगली बॅटिंग केली आपल्या बॅटमधून अमितने, तो पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. सुमितचा पुढचा चेंडू, उचलला चेंडू मिड विकेटला आणि सीमारेषा बाहेरच जाईल, व्हॉट अ शॉट, षटकार. आरसीसी राजा या संघाची ओव्हरपिच होता, हा चेंडू ऑनसाइडला प्लेस करायला तिथे मिड विकेटला, तिथे क्षेत्रक्षक आहे, तिथे चेंडू कव्हर होईल, तोपर्यंत अमितला एकच धाव मिळेल चेंडूवर आणि धावसंख्येत भर, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 17 धावा धावफलकावर, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाज जो आघाडीचा बाद झाला आपण बघितलं मैदानावर, प्रितेशने चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात केली, 10 धावांचं योगदान दिलं, तीन चेंडूच्या सामोरे तो गेला आणि निश्चितच आपण बघितलं की 10 धावांनी अंकित केला, धावसंख्या आता मात्र एका षटकाच्या अखेरीस एकाकडेच्या मोबदल्यामध्ये पोहोचली होती 17 वर. कंटिन्यू करा, तीन षटकांचा सामना आहे, संख्या 17 एका षटकाच्या अखेरीस. गोलंदाजीला विशाल कनोजिया येतोय ज्याने स्पर्धेत दुसरं षटक मेडन टाकलं होतं, पण मागच्या सामन्यामध्ये त्याचा खरपूस समाचार सुद्धा घेतला, 13 धावा त्याने खर्च केला त्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये, आणि आता बघायचं समोर अमित पाटील आहे. चला मॅच स्पीडअप करा, यानंतर अजून एक मॅच बाकी आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे मॅच स्पीडअप करा. विशाल कनोजिया ओव्हर पिच होता, चांगला उचल त्या ठिकाणी, क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू आपण होते त्याला बीट करून डायव्हर्ट झालाय सीमारेषेच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. विशालच्या अमित पुन्हा स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट, क्रॉस बॅटेड शॉट, व्यवस्थित कंट्रोल नव्हता या फटक्यावर, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडू कव्हर करेल लॉंग ऑनला, तोपर्यंत मिळते ती अमितला फक्त एकच जाव. बघा फिल्डिंग पोझिशन डीप पॉइंट आहे जो हळूहळू सरकतोय कव्हर मध्ये, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन, एक डीप स्क्वेअर लेग, असे ऑन साईडला आपण बघतोय तीन खेळाडू. ओव्हर पिच, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव येते ती रोहितला. सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अमोल बोवाट यांचं आता पुन्हा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या एका धावांनी धावसंख्या झाली ती भर, धावसंख्या पोहोचली ती 23 वर. माझ्यासोबत आमचे गुणसागलेकर संदीप आहे, सकाळी आपण सागर पालवला बघितलं आणि दोघांनी मात्र खूप चांगली जबाबदारी पार पाडली या स्पर्धेची. स्टेप आउट ऑन द टोस आपण बघितलं की हा चेंडू पूल केला, क्षेत्रक्षक मिड विकेटला, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांपर्यंत सुरू, पण नकार दिलाय 1000 समाधान.
एकाच जरा समाधान मानावं लागेल. 24 धावा. हवेच्या विरुद्ध फटकेबाजी सुरू आहे. व्यवस्थित टायमिंग करू शकत नाहीये. मोठ्या फटक्यापासून विशालने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नंतरचे तीनही चेंडू खूप सुंदर टाकलेत. लीडिंग एज आहे चेंडू हवेमध्ये आणि सुमितला बीट करून चेंडू मागे जातो निघून. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. नंतरचे तीन चेंडू तीन सिंगल म्हणजेच का आतापर्यंत आले त्या 11 धावा या षटकामध्ये. खोदून काढला चेंडू लॉंग ऑफला तिथे क्षेत्रशक येतोय. डीप मधून चेंडू कव्हर करतोपर्यंत रोहितला मिळेल ती फक्त या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 29. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे. 14:30 गती सध्या आपण बघतोय. त्यासाठी आपण बघतोय की एक फलंदाज त्यांनी गमावला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आणि 29 धावा अंकित झाले धावफलकार दोन षटकाच्या अखेरीस. महेश आनंद 11 आपला सुद्धा संघ आपण रेडी ठेवायचा आहे. उपांत्य फेरीची मॅच आपण या सामन्यानंतर लगेचच कव्हर करणार आहोत. धाव फलकार 29 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि बोलिंग मार्गवर हर्ष मोरे येतोय जो या संघाचा संघनायक सुद्धा आहे. सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघतोय आयोजित आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित सिंधुदुर्ग चषक. उद्या आपण सिंधुदुर्गात एकूण असोसिएशनच्या माध्यमातून एकूण 12 संघ बघणार आहोत आणि जो पहिला सामना जसा मी उल्लेख केला एक्झॅक्टली 8 मॅचेस सुरू होतील. जरा मॅच स्पीडअप करा, वेळ अजिबात घेऊ नका. पहिला सामना असेल तो 78 फायटर विरुद्ध सारंग स्पोर्ट्स. एक्झॅक्टली 8 मॅच सुरू होणार. 7:45 दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. चला मॅच सुरू करा, वेळ भरपूर घेत आहे. एकानेच लीड करा जेणेकरून बाकीचे खेळाडू तुमचं ऐकतील. ऑन साइडला 4 खेळाडू पेट्रोलिंग करत आहेत बाउंड्री लाईनवर. हर्ष मोरेचा चेंडू ऑन साइडला प्लेस केलाय. तिथे क्षेत्रक्षक डीप मध्ये आहे. कॅच ड्रॉप. कॅप्टनची झेल सोडली आहे. कॅप्टनचा कॅच सोडलाय आणि रोहितला मिळते जीवदान. धावसंख्येत बरं, धावसंख्येत 30 धावा धावफलकार. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड इन लास्ट ओव्हर. उन्हाळ्याचे दिवस जरूर आहेत. आपण बघतोय की मळप हे सकाळपासूनच आहे. वातावरण आपण बघतोय की हवेमध्ये सूर्यप्रकाश थोडासा कमी आहे. फटका उचललाय, हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बंगल्याच्या समोर. षटकार. स्कोर कार्ड इन द लास्ट ओव्हर. अमित पाटीलच्या बॅटवरून हा षटकार आपण बघतोय. आतापर्यंत या दोन चेंडूत 7 धावा खर्च केले ते हर्ष मोरेने. लीडिंग एज आहे. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक वेगाने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आणि 2 धावा इझिली कम्प्लीट होतील या चेंडूवर. झेल हा खूप दूर होता. प्रयत्न खूप चांगला केला राहुलने पण 2 धावा इथे वाचवू शकत नाही. 2 धावा ऍड करूया. धावफलकार धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 38 धावा. संदीप आणि सागर पालव अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये ऍज अ स्कोर म्हणून काम पाहत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतो की थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे. टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साइडला मिड विकेटला स्लॉग इट केलं. तिथे क्षेत्रक्षक आहे. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. अप्रतिम फेकी एकच धाव. आणि डीजे राजेश यांचं सुद्धा कौतुक करून आमच्या आवाजाची काळजी घेतली. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते डीजे राजेश करून. धावसंख्या 39. 2 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या चेंडूवर झेल तर सुटला होता
पण इथे मात्र मी सारखा सारखा तुम्हाला चान्स देणार नाही. हा फटका दाखवलाय, हा रोहित भालेरावचा फटका, षटकार. जिथे जेल सुटला होता त्याचं उत्तर देत असताना रोहित भालेराव अर्थातच किडनी, व्हॉट अ शॉट इज दॅट. बघायचंय अजून एक चेंडू शिल्लक आहे, 50 पलीकडे बघतोय का रोहित, बघायचंय 45. हो, 50 पलीकडे बघितलंय. हा चेंडू फेकून दिलाय तो म्हणजे बंगल्याच्या आतमध्ये त्यांच्या, आपण बघतोय की भिंतीला लागून चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जाईल. उत्तुंग षटकार, धावसंख्या 51 आणि 52 धावसंख्येचं लक्ष उभारलंय मैदानावर ते मराठा वॉरियर्स संघासमोर. पवन पाटील यांचं इथे आगमन झालं, मगाशीच विनंती केली होती आपण पवन पाटील यांना की आपण या आमच्या व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आयोजकांच्या वतीने, सिंधुदुर्ग असोसिएशनच्या वतीने, सिंधुदुर्ग बॉयजच्या वतीने की पवन पाटील यांनी आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. तर 51 धावांकी झालं धाव फलकावर, मागच्या दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार आणि 52 लक्ष इथे मात्र उभारलंय या तीन षटकांच्या सामन्यामध्ये. बघायचंय कुठला संघ पोहोचेल उपांत्य फेरीमध्ये आणि आनंद महेश इलेव्हन या संघाशी दोन हात करेल तो सेमीफायनलच्या मॅचमध्ये. बघू आपण लगेचच सेकंड इनिंगमध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल का. जसं मग आपण बघितलं की मागच्या सामन्यामध्ये खूप प्रथम बॅटिंग केली होती, लगेचच बॅट्समन पाठवा. बघा यांचा अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची, त्यामुळे बॅट्समन लगेचच पाठवा, अजिबात वेळ घेऊ नका. वेळाभावी आपण बघतो की हे दोन्ही सामने आपण तीन तीन षटकांचे केलेत, त्यामुळे रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपण आपले बॅट्समन लगेचच पाठवा ग्राउंडवर. प्रॅक्टिस थांबवा, प्रॅक्टिस अजिबात अलाउड नाहीये. पंच चेंडू त्याचा ताबा आपण घ्यायचाय, कुठल्याच खेळाडूला पण प्रॅक्टिस इथे मात्र अलाउ केली नाहीये, तुम्हाला कंटिन्यू मॅचेस खेळायचे आहेत. चला आरसीसी राजा फिल्डिंग लावून घ्या, मॅच बॉल आहे राकेश, मॅच बॉल. चला बॅट्समन पाठवा, येस बॅट्समन पोहोचलेत ग्राउंडवर या डावाची सुरुवात करण्यासाठी, 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. बघायचंय इथे या 52 धावसंख्येचा पाठलाग करून उपांत्य फेरीमध्ये मराठा वॉरियर्स हा संघ, मराठा वॉरियर्स कांजुरा संघ पोहोचणार का, याचा धावतं वर्णन कॉमेंट्री पासून घेऊन येतील. आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे खूप चांगली साथ दिली आहे, ऐकूया आवाज पुन्हा एकदा सिद्धेश काष्टेचा. धन्यवाद. हॅलो, बावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे तिकडे. धन्यवाद, नमस्कार परत एकदा सर्वांना, सर्वांचे आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी सन्माननीय श्री पवनजी पाटील सर यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मान्यवर कक्षामध्ये त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी बसायचंय. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक विनीची सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते, अजय आणि इस्तियाक. ज्या इस्तियाकने आक्रमक फलंदाजीवर मागचा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी, त्यावेळी या ठिकाणी 4 षटकांमध्ये 53 धावा करायचं, तर आता मात्र एक षटक कमी झाले, 18 चेंडूंमध्ये 52 धावा करायच्या. बघूया कशा प्रकारे केला जाईल. आणि हे सांगण्यासाठी गोलंदाजी मागवर परत येतात, गोलंदाज नयन पहिला चेंडू लेग स्टिक मिस करतोय पहिल्या चेंडूवर, पंचांना या ठिकाणी कवायत करायला लावलाना चेंडू व्हाईटच्या स्वरूपात एक धाव. आणि या व्हाईट धावेने स्कोरबोर्डचा श्रीगणेश झालाय. 15 मिनिटांमध्ये इनिंग कंपल्सरी झाली पाहिजे, अजून एक सामना बाकी आहे. परत खोलवर टप्प्याचा चेंडू नयनच्या माध्यमातून खोदून काढलाय, अक्षरशः सरळ बॅटने खेळाय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षणाकडनं क्षेत्ररक्षक केलं गेलंय. आणि या ठिकाणी एक धाव निघाले.
आणि या ठिकाणी एका धावेने स्वतःच खातं खोललं गेलं अजय याच्या मार्फत आणि या ठिकाणी इस्तियागला स्ट्राईकवर आणलं गेलं. एक सिंगल आला, एक वाईड, एक सिंगल, दोन धावा धावफलकावर, 52 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त, 17 चेंडू आणि 50 धावा असं विजयाचं समीकरण. जरा सामना जरा फास्ट घ्या, स्पीडअप घ्या, अजून एक सामना खेळायचा आहे, कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका. फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण जोडलाय, झेल उडलाय, झेलकर क्षेत्ररक्षक घेतो आणि सुरक्षितरित्या झेल टिपला जातोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 0 या धावसंख्येवर माघारी परततोय इस्तियाक. अनिकेत न्यू बॅटर स्ट्राईक एंड वर, तर सांगली गोलंदाजी आता मात्र बघायला मिळते नयन याच्या माध्यमातून. नयन भगत ऑन स्ट्राईक, पहिल्या चेंडू स्वेअर्ट फेकला होता, त्यानंतर एक धाव खर्च केली आणि नंतरच्या चेंडूवर एक गोल्डन विकेट, एक प्राइज विकेट मिळवली तिसुद्धा इस्तियाक सारख्या फलंदाजाची. परत एकदा लोप फुटर प्रकारचा चेंडू मिड विकेट कडे खेळलाय. एका धावेसाठी एका धावेने धाव फलक, 3 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. नयन ज्या खांद्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी सार्थपणे पाळली पाडत असताना या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावर चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षकाकडनं फेकी सुरेख होते, क्षेत्ररक्षक फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण, त्यानंतर परतीची फेकी सुद्धा सुरेख केली गेली. अनिकेत याच्यासाठी एक प्राइस देते, जर सलगच्या 3 षटकारांसाठी अनिकेत याच्यासाठी 501 रुपये. गौरव गुप्ते यांच्याकडनं येते. दरम्यानच्या काळात एक गणे मात्र माघारी जातोय. एक धाव धावून पूर्ण केले गेले, धाव फलक जाऊन पोहोचलाय. 5 धावा शेवटचा चेंडू या षटकातील, थोडस सुरेख या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजाने या ठिकाणी जकडून ठेवले मोठे फटके आणि धावांचा या ठिकाणी दुष्काळ पाडलाय. 5 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केलेत. परत एकदा मिड विकेट कडे क्षेत्ररक्षण होतंय, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. परतीची फेकी सुद्धा सुरेख केली गेली. मग 6 धावा खर्च करणारा हे षटक बघायला मिळालंय आणि एक प्राइज विकेट ती सुद्धा इस्तियाकची या षटकामध्ये मिळवली ती नयन याने. डीजे धावसंख्या फक्त 6 धावा धावफलकावर, 52 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 46 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 46 धावा, एक वेगवान रफ्तार 12 चेंडू. मुन्ना
मुन्ना नावाचा गोलंदाज, गोलंदाजी मागवर सुरेखा चेंडू आडव्या हाताने फेकतोय चेंडू मलिंगा स्टाईल मध्ये। परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आवाज तर सुरेख आलाय मात्र जेलमध्ये कन्वर्ट होईल, कॅच होतोय या ठिकाणी, जेलबाद होऊन माघारी परततोय। फलंदाजांना विनंती असेल कृपया फलंदाज जरा लवकर घ्या, फलंदाज लवकर घ्या, अंधार होतोय, अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे, 6 वाजले आज, जरा सूर्याने आपल्यावर अवकृपा केली, सूर्य लवकर खाली गेलाय त्यामुळे अंधार नक्कीच लवकर होतोय। धावफलक जाऊन पोहोचलाय, फक्त 6 धावा धावफलकावर, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, त्यानंतर विकेट येतोय या ठिकाणी सुरेखा गोलंदाजी मुन्ना याच्या माध्यमातून बघायला मिळते। पहिलं षटक नयनाने सुरेखरित्या हाताळले, फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि त्या 6 धावा फक्त स्कोरबोर्डवर दिसत आहेत, कारण आताच्या 2 चेंडूंवर 1 चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा आणि त्यानंतर गडी माघारी परतलाय। खोलवा टप्प्याचा चेंडू सर्व बॅटने खेळलाय, कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, चुकी झाली त्याच्याकडनं, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केले गेले, 2 धावाने धावफलक 8 या धावसंख्येवर, 52 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 44 धावांची गरज, 9 चेंडू आणि 44 धावा, थोडस कॅल्क्युलेशन आता मात्र करावा लागेल कारण 6-7 मोठे फटके खेळावे लागतील या 9 चेंडूंमध्ये। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, स्टेप आउट झाला होता या ठिकाणी, फटका जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र पंचांचा निर्णय व्हाईट म्हणून, व्हाईट धावाने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर, अजूनही 43 धावांची गरज असेल, येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि 43 धावा, म्हणजे मोठे फटके तुम्हाला खेळणे हे अनिवार्य असेल, 5-6 मोठे फटके खेळावेच लागतील, कंपल्सरी असेल, त्याच्यात प्रकारचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी। फाईन लीगला चेंडूचा प्रवास होतोय, परतीचे फेके होते, तोपर्यंत परत एकदा दुहेरी धावांची लहर ही उमटली गेली आणि 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर, एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी या ठिकाणी आक्रमकता कमी पडते, फक्त संयम दाखवला जातोय, मोठ्या फटक्यांपासून रोखणारे रोधक गोलंदाजी बघायला मिळते, गोलंदाजी करणारा संघ आरसीसी राजा संघाकडनं, प्रथमतः 52 धावांची या ठिकाणी 51 धावांची अभेद भिंत, 52 धावांचा पाठलाग करत असताना संघ कुठेतरी या ठिकाणी मागे पडतोय की काय असं तरी प्रथम दर्शन आता मात्र वाटतंय, कारण उरलेत फक्त 7 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल, 40 धावांची गरज, ह्या चेंडूवर मोठा फटका अनिवार्य असेल, 7 चेंडू आणि 40 धावा असं विजयाचं समीकरण असताना या चेंडूवर मोठा फटका खेळावाच लागेल, जागा बनवली स्वतःसाठी मात्र या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये बरोबर चेंडू जातोय, म्हणजे क्षेत्ररक्षण ओळखून या ठिकाणी गोलंदाजी केली गेले। षटकाची झाली सांगता, हे सुद्धा षटक सुरेखा षटक, 6 धावा खर्च करणार आणि धावफलक फक्त 12 धावा धावफलकावर, 6 चेंडू आणि 40 धावांची गरज, कुठेतरी सामना हा एकतर्फी होतोय असं वाटत आहे आता मात्र, 6 चेंडू आणि 40 धावा, थोडस या ठिकाणी संत होतंय वातावरण, कारण षटकार चौकार ही एनर्जी असते, कॉमेंटेटरची म्हणा प्रेक्षकांची म्हणा उत्साह खेळाडू होत आहेत षटकार आणि चौकाराने, मात्र आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये एकही चौकार आणि षटकार आपण बघितलं नाही, गुलाम नवीन गोलंदाज गुलाम येतोय, गोलंदाजी मागवर स्ट्राइकवर असेल लेफ्ट हँड बॅट्समॅन शहबाज, ओव्हर पिच प्रकारचा चेंडू लॉफ्ट हेड फटका या ठिकाणी, बघता बघता चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी, पुढे टाकलेला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला व्यवस्थित प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेलाय 4 धावांसाठी, महेश इलेवन बुमरो नाणेफेकेसाठी यानंतर होणार सामना असेल, महेश इलेवन वर्सेस चालू सामन्यातील विजय संघ, लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होते। महेश चेंदवणकर बुमरो आपणास विनंती असेल कृपया या ठिकाणी टॉस साठी या,
आनंद महेश इलेवन या संघाचा कर्णधार चांगला चेंडू तेज तरार चेंडू मात्र या ठिकाणी ऑफ टेक मिस करतोय त्यामुळे पंचांचा निर्णय व्हाईटच्या स्वरूपात एक धाव ही संघाच्या खात्यामध्ये परत एकदा बघायला मिळते. धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 धावा. चार चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण एक लेफ्ट हॅट फटका परत एकदा बघायला मिळतो. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय. परतीचे फेके मात्र एक धाव आता मात्र फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. त्याला जरा स्पीड अप घ्या. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक सामना आपल्याला खेळायचा आहे या ठिकाणी मैदानात. सुंदर गोलंदाजी फक्त एक चौकार खर्च केलाय आतापर्यंत टाकलेल्या 16 चेंडूंमध्ये फक्त एक चौकार खर्च केलाय. बाकी कंजूस आणि गोलंदाजी बघायला मिळाली या ठिकाणी. आरसीसी राजा संघाकडनं एक लाफ्टेड फटका आता मात्र शेवटच्या क्षणी 6 धावांसाठी. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. सुरेख फटकेबाजी झाले सुरेख गोलंदाजी झाले एक आणि त्याच्या जीवावर या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन टेपलाय आरसीसी राजा संघ. फक्त औपचारिकता बाकी शेवटच्या चेंडूची ती पूर्ण झाली की या ठिकाणी विजय म्हणून घोषित केला जाईल. तो आरसीसी राजा संघ आणि त्यांचा सामना असेल या ठिकाणी आनंद महेश संघासमोर. विनंती असेल या ठिकाणी आरसीसी राजा संघाचा कर्णधार